नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उत्तर पुणे जिल्ह्यातील महत्वाची समजली जाणारी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच नारायणगाव क्रिकेट लीग या स्पर्धेला काल उत्साहपूर्ण वातावरणात नारायणगाव येथे सुरुवात झाली असून 7 दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले असून नारायणगाव येथील दारूवाला मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, बाबू फाटे तसेच नारायणगाव व वारुळवाडी ग्रामपंचायत सदस्य व क्रिकेटचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवा नेते अतुलजी बेनके काय म्हणाले पाहूया. आज नारायणगावच्या भूमीमध्ये सालावत प्रमाणे हे 3रं वर्ष आहे की अत्यंत क्रिकेटची पंढरी सर्व नारायणगाव आणि वारुवाडी परिसरातले सर्व माजी खेळाडू आणि सर्व तरुण उमदे खेळाडू, सर्व व्यापारी वर्ग आणि क्रिकेट शौकीन यांनी एकत्रितपणे हा एनसीएलचा सामना इथं भरवलेला आहे. प्रथमतः आशाताईच्या हस्ते या क्रिकेट सामन्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. अत्यंत दिमागदार पद्धतीने सालाभाप्रमाणे 3रं वर्ष आणि प्रत्येक वर्षी या एमसीएलची दर्जा या एमसीएलकडे बघण्याचा सर्व लोकांचा दृष्टिकोन, या एमसीएलच्या सामन्यामध्ये वाढणारी प्रेक्षक संख्या, या एमसीएलच्या आयोजनामध्ये प्रत्येक वर्ष होणारी वाढ, ही प्रत्येक वर्षी अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढ होताना आपण पाहत आहोत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि 12 संघमालक या नारायणगाव आणि वारुवाडी परिसरातले सर्व जे संघमालक ते ज्याप्रमाणे खेळाडूंना प्रोत्साहन देतात ते अत्यंत कौतुकास्पद आहे. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये यशस्वी करण्यासाठी जो योगदान दिलं, मग ती एमसीएलची सर्व कमिटी असेल, त्यांची कोर कमिटी आहे, सर्व खेळाडू, सर्व स्पॉन्सर आणि सर्वात विशेष म्हणजे ज्यांनी या मैदानासाठी योगदान दिलं, या सगळ्यांचं, या आचार बंधूंचं, या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. या नारायणगावच्या क्रिकेट लीगच्या माध्यमातून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये 1 क्रमांकाची ग्रामीण भागातली भविष्यामध्ये सामने झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. सालाभाप्रमाणे हे 3रं वर्ष आहे आणि या ठिकाणी नारायणगावमध्ये क्रिकेट लीग आणि निश्चितपणाने या ठिकाणी आपण सर्वजण पाहत आहात की मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी एनसीएल ज्या पद्धतीने सादर करते जणू काही आज आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर असं वाटतंय की ही स्पर्धा पुण्यामध्ये तर नाही, मोठ्या शहरी भागात तर नाही, त्याहूनही कदाचित चांगलं नियोजन आणि आयोजन करत असणारे सर्व संघमालक, मागे बसलेले संघमालक सर्व जे आहेत यांच्यामुळे क्रिकेट शौकीनांना हे पाहायला मिळतं. गाडा शौकीन उदासीन आहेत, त्यांच्यासाठी देखील आपण लढतो आहोत, लढा देत आहोत. पण आमच्या क्रिकेट शौकीनांसाठी ज्यांचं सर्वात उत्तम आणि मोठं योगदान आहे ते सर्व या ठिकाणी संघाचे मालक पाठीमागे बसलेले आहेत, पंढऱ्यामागचे हिरो आहेत. या ठिकाणी युवा नेते अतुलजी बेनके आणि आम्ही या ठिकाणी उद्घाटन आता आपण सुरुवात केलेली आहे. टॉस जिंकणाऱ्यांनी छापा घेतला आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी दाखल झालेले सर्वचे सर्व स्पॉन्सर, कारण कुठलाही खेळ, कुठलाही इव्हेंट आणि खरोखर क्रिकेट हा इव्हेंट म्हणून तुम्ही साजरा करताय असं तुमचं या ठिकाणचं पाहत असताना प्राथमिक दर्शनी निदर्शनास येतं. म्हणून स्पॉन्सरशिवाय काहीच नाही, त्यामुळे त्या स्पॉन्सरशिप देणाऱ्या प्रत्येकाचं या ठिकाणी कौतुक करता येईल. कोणी ट्रॉफ्या दिल्या असेल, कोणी अनेक अनेक पद्धतीने या ठिकाणी योगदान दिलं असेल, परंतु हे दृष्ट लगावी अशा पद्धतीचा या ठिकाणी कार्यक्रम पार पडणार आहे. आणि 6 दिवस नारायणगावमध्ये हा कार्यक्रम पार पडत असताना नारायणगाव वारुवाडी परिसरातील सर्व दिग्गज या मंचावर उपस्थित आहे. या ठिकाणी
आमचे जिल्हा परिषदेतील सहकारी गुलाब शेठ असतील, या ठिकाणी दिलीप भाऊ कोले असतील, बाबूभाऊ पाटे आहेत, संतोषजी वाजगे आहेत, या ठिकाणी अरिहंतचे मालक आहेत ज्यांनी उगम केला आहे, या ठिकाणी संजू भाऊ वालोळे आहेत, कोराळे भाऊ आहेत, सर्वच उपस्थितांचं मी कौतुक करते. या ठिकाणी संतोष नानांचं लक्ष असणार आहे, या ठिकाणी अजित भाऊचं लक्ष असणार आहे सर्वच, कारण या ठिकाणी पाटे वाजगे खैरे सगळेच कोणाळे सगळेच हे दिग्गज आहेत आणि ज्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली, कारण आजच्या युगामध्ये खऱ्या अर्थाने जर जागाच उपलब्ध होत नाही, आम्हाला क्रीडा संकुल उभं करायचंय, आम्हाला या ठिकाणी उद्यान द्यायचंय. नारंगाव वारुवाडी परिसरातील या सोसायट्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. इथे असणारे विद्यार्थी मला विचारतात, इथे असणारी मुलं विचारतात की आम्हाला उद्यान मिळेल का हो, म्हणजे संध्याकाळच्या वेळी नाना नानी पार्क सारखं छोटंसं का होईना उद्यान, आपली गरज आहे, काळाची गरज आहे. कारण घरामध्ये बसून टीव्ही पुढे 24 तास बसणारी हे विद्यार्थी शाळेतून 6-7 तास 8-8 तास अभ्यास केल्यानंतर त्यांना कुठेही व्यायामाची सुविधा नाहीये, कुठेही घसरगुंड्या नाही, कुठेही प्रकारच्या सुविधा त्यांना उपलब्ध नाही. परंतु या ठिकाणी आमदार बंधू सगळेच आमदार बंधूंचं मी कौतुक करते की तुम्ही आमच्या क्रिकेट चौकीनांसाठी हे मैदान हे पटांगण उपलब्ध करून दिलं आणि म्हणून निश्चितपणाने या ठिकाणी स्वागत कोणाचं झालं पाहिजे, तर संघ मालकांचं स्वागत कोणाचं झालं पाहिजे, स्पॉन्सरांचं स्वागत कोणाचं झालं पाहिजे, जागा मालकांचं, आणि नंतर निश्चितपणाने येणाऱ्या भविष्य काळात राज्यकर्त्यांनी काय करायचंय ते आता आपल्याला ठरवावं लागेल, एवढं या ठिकाणी सांगते आणि येणाऱ्या सर्व या ठिकाणी संघांना शुभेच्छा देते. कारण आज कार्यक्रम खूप आहे, 6 दिवस स्पर्धा चालणार आहे, पुन्हा येण्याचा योग येणार आहे, बक्षीस वितरण होणार आहे, त्यामुळे आपला ज्यादाचा वेळ घेत नाही. यामध्ये प्रत्येक भाऊ वारुळे असू देत किंवा आमचा या ठिकाणी हेमंत भाऊ असू देत, सर्वच जण प्रत्येक जण या ठिकाणी लक्ष देणार आहे, राज्य प्रतिष्ठानचे देणार आहेत, औतुंब सहचे देणार आहेत, अगदी आदर्शचे प्रत्येक या ठिकाणी नारंगाव आणि वाळूमध्ये असणाऱ्या मग संजीव शेटचे देखील या ठिकाणी असणारी मंडळ असतील, सगळ्यांचं लक्ष इथे राहणार आहे. कारण हा आपला कार्यक्रम आहे, आपल्या जुन्नर तालुक्याचं नाक असणाऱ्या नारंगावमध्ये होत असणाऱ्या नारंगाव वारुवाडीचा हा खऱ्या अर्थाने सोहळा आहे, माझ्या घरातला सोहळा आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाने या ठिकाणी योगदान द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करते. तुम्हाला योगदानाची अपेक्षा करत असताना निश्चितपणाने मी आणि अतुल शेठ कुठेही कमी पडणार नाही ही भावना व्यक्त करते आणि पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी गुलाब शेठ फाडके असतील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा असतील, त्यांच्या सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देते आणि सांगते जय हिंद जय महाराष्ट्र. शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके यांनी या स्पर्धेला काय शुभेच्छा दिल्या हे पाहूयात आमचे प्रतिनिधी सचिन डेरे यांच्या समवेत. आज आपण पाहत आहात की एनसीएल ग्राउंडवर या क्रिकेटच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. आताच त्याचं उद्घाटन या ठिकाणी युवा नेते अतुलजी बेनके आणि मी स्वतः आणि सर्वच नारंगावचे जेवढे संघ मालक आहेत आणि जेवढे स्पॉन्सर आहेत, आणि आनंदाची बाब म्हणजे नारंगाव आणि वारुवाडीमधलेच हे 12 संघ या ठिकाणी उतरलेले आहेत, बाहेरचे कुणी नाही. आणि नारंगाव आणि वारुवाडीतल्या ह्या सर्व क्रिकेट शौकीनांना संधी मिळवण्याची जी संधी उपलब्ध करून देत असणाऱ्या आतार बंधूंनी या ठिकाणी एनसीएलच्या माध्यमातून या ठिकाणी होत असणाऱ्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. आणि म्हणून अशाच पद्धतीने जीवनाचा आनंद लुटण्यासाठी दगादगीच्या जीवनामध्ये जक्षात काही क्षण घालवता यावे म्हणून या ठिकाणी
जमलेले सर्व तरुण आणि या तरुणांना उद्याच्या हेल्थसाठी असणारी वेगळ्या अर्थाची प्रेरणा आहे, संजीवनी आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच निश्चितपणाने मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एनसीएल सामन्याचं आज उद्घाटन आशाताईंच्या हस्ते इथे झालेलं आहे. नारायणगाव आणि परिसरातले सर्वच मान्यवर इथं उपस्थित आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये नामवंत जे क्रिकेट लीग खेळले जातात त्याच्या मला असं वाटतं की टॉप फाईव्हमध्ये एनसीएलचं नाव आहे. तिसऱ्या वर्षीच एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन ही सगळे मुलं एकत्रित येऊन करू शकली याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. सगळे स्पॉन्सर, सगळे 12 संघमालक, सगळे प्लेयर्स आणि त्याचबरोबर इथं असलेले सर्वच तरुणाई एकत्र येऊन हा जो सामना करतात हा अत्यंत कौतुकास्पद आहे. या क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये शिकण्यासारख्या आहेत. हार जीत तर असतेच, पण खेळ खेळत असतानाही कशा पद्धतीने आपण जीवनाला सामोरे जाऊ शकतो याचं शिकवण आपल्याला या क्रिकेटच्या माध्यमातून मिळते. म्हणून ही जी नारायणगावनी वारवाडी परिसरातली नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी अत्यंत पर्वणी ठरणारी आणि शिकवण देणारी ही सामना आहेत. सर्वच मान्यवरांच्या हस्ते इथं सुरुवात तर झालेलीच आहे. आता आपण हे 5-6 दिवस हा थरार क्रिकेटचा इथं बघणार आहोत. दिवसेंदिवस वर्षानुवर्षे या एनसीएलची क्रेज सगळीकडे वाढत चालली आहे. 6 महिन्यापासून हे जवळपास या क्रिकेट स्पर्धेचं आयोजनची तयारी करत असतात आणि आपण जर बघितलं तर इथं मोठ्या प्रमाणात स्टँड्स त्यांनी उभे केलेले आहेत. जवळपास 30-40 हजार लोक शेवटच्या दिवसापर्यंत उपस्थित राहतील असा यांचा अंदाज आहे. आणि रोजची जर आपण गणित पाहिली तर जवळपास 3-3.5 लाख लोक रोजचा जर काउंट केला तर हा असणार आहे. क्रिक लाईफच्या माध्यमातून जवळपास 192 देशांमध्ये हा सामना पाहिला जाणार आहे. 4-5 लाखचा काउंट मागच्या वर्षी प्रेक्षकांचा होता, यंदाच्या वर्षी किती जाईल मला माहीत नाही, पण अत्यंत दर्जा हा चांगला असल्यामुळं क्रिकेट खेळाडूंचं पण ओढ या सामन्याकडं खूप चांगल्या प्रमाणामध्ये राहिलेलं आहे. मी या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत करतो ज्यांनी याचं आयोजन केलं. एनसीएलची कोर कमिटी ज्यांनी या ग्राउंडचं योगदान दिलं, हे असे आत्तार बंधू, अनेक पत्रकार, मीडियावाले सर्व, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी नारायणगाव क्रिकेट लीग म्हणजे एनसीएलचं तिसरं पर्व मोठ्या धूमधडाक्यामध्ये सुरुवात होते. सर्व 12-12 संघ आणि त्यांचे सर्व खेळाडू या मैदानामध्ये उपस्थित आणि त्यांच्या या थरारक अशा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यामध्ये बरीचशी बक्षिसं स्पॉन्सर मंडळी लावलेली आहेत. मला वाटतं जवळजवळ 35-36 बक्षिसे या ठिकाणी यावर्षी आलेली आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्वजण या बक्षिसाचा आनंद निश्चितच आपल्या कलेच्या क्षमतेतून, आपल्या कलागुणांच्या माध्यमातून आणि खेळाच्या क्षमतेतून या ठिकाणी निश्चितच दाखवून देणार आहेत. उद्घाटनाच्या निमित्तानं आशाताईंच्या शुभ हस्ते आणि आतुल शेठ बेंडकेंच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. संतोष नाना असतील, गुलाब शेठ असतील, बाबू असेल, संतोष दादा असतील, संतोष पाटे असतील, रोहिदास भाऊ असतील, आमची नारायणगावची सर्व टीम आणि ज्यांनी या ठिकाणी बक्षीस दिले, स्पॉन्सर दिले, ते सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी खऱ्या अर्थानं या सर्व खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहन दिलेलं आहे. अशाच प्रकारचं प्रोत्साहन भविष्य काळामध्ये निश्चित दिलं जाईल. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मी एनसीएलला खूप अशा शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं त्यांनी सर्व तरुणाई या ठिकाणी एकत्र केली आणि त्यांच्या खेळाला या ठिकाणी चांगल्या प्रकारचा वाव दिला, त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी धन्यवाद देईल. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं, नारायणगाव वारुवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं, समस्त ग्रामस्थ मंडळी नारायणगावच्या वतीनं मी एनसीएलला या ठिकाणी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद. नारायणगाव क्रिकेट क्लब या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यासाठी आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, कार्यकारी संपादक किरण वाजगे, निवासी संपादक पवन गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यासाठी आपला आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आले, तर मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांच्या हस्ते या लकी ड्रॉच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. पाहुयात आमचे प्रतिनिधी सचिन डेरे यांनी घेतलेला हा आढावा.
आता जो पहिला लकी ड्रॉ, पहिला लकी ड्रॉ जे पहिलं कूपन आहे, नंबर सगळ्यांनी बारक्याने पहा, नंबर मी उलटा घेतोय, पहिला आकडा आहे 8 196 यांच्या हस्ते या विजेत्याचं नाव आहे पार्थ मुळे, 373 ड्रॉ काढायचंय. दोन डिजिट आहेत 9898. ओके, मी सचिन भाऊ खैरे. पुढील बातमी देखील क्रिकेटचीच आहे. तमाम क्रिकेट रसिकांना दरवर्षी ज्या क्रिकेट स्पर्धेची ओढ लागलेली असते अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात शिवनेर चषक 2017 या क्रिकेट स्पर्धेला नगरसेवक भाऊ कुंभार यांच्या हस्ते नारळ वाढून सुरुवात करण्यात आली. तर आपला वाच्य मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांच्या हस्ते नाणेफेक करून पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. ही स्पर्धा मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर ते शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर 2017 पर्यंत जुन्नर येथील शंकरराव बोट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. यावेळी पंचायत समितीच्या सभापती ललिताताई चव्हाण, पंचायत समितीचे शिवसेना गटनेते दिलीप गांजाळे, आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, आपला आवाजचे निवासी संपादक पवन गाडेकर, नगरसेवक भाऊ कुंभार, संदीप सांगळे, तसेच शिवनेर क्रिकेट क्लब बोडके नगरचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण वाघमारे, खेळाडू व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला आवाजचा हा आढावा पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली ही जुन्नर भूमी आणि या जुन्नर भूमीमध्ये सर्व क्रिकेट रसिकांना या ठिकाणी क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी त्याचबरोबर क्रिकेट या खेळाची प्रत्येक प्लेअर मध्ये असलेली गुणवत्ता साध्य करण्यासाठी या ठिकाणी शिवनेरी चषक भरवला जातो. या शिवनेरी चषकाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी प्रथम या शिवनेरी चषकाचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी हा चषक भरवला त्यांच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो. गेले 17 वर्ष शिवनेरी चषक हा पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाने उत्साहाने या ठिकाणी साजरा करत असताना हा उत्सव म्हणायला काय हरकत नाही. कारण क्रिकेटच्या बाबतीत जर आता इथून पुढचा काळ जर पाहिला तर अतिशय खडतर एकतर ग्रामीण भागामध्ये या क्रिकेट स्पर्धा भरवताना त्या नियोजन करताना त्या ठिकाणी सर्वात मोठी अडचण जी ती म्हणजे या ठिकाणी स्पर्धेसाठी बक्षीस गोळा करणं. त्याचबरोबर 2017 हे साल जे आहे ते खर तर सगळ्याच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय आर्थिक दृष्ट्या विचार करायला लावणारे हे वर्ष आहे. त्यातून सुद्धा चांगल्या प्रकारचा मार्ग काढून सर्वांना बरोबर घेऊन अतिशय खिळीमिळीने चांगल्या विचाराने या ठिकाणी बक्षीसदात्यांनी या ठिकाणी या शिवनेर क्रिकेट क्लबला सहकार्य केलं अतिशय अभिमानाची या ठिकाणी गोष्ट आहे. अडचणीतून मार्ग काढत असताना चांगल्या पद्धतीने आपण लोकांपुढे हा क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी दाखवत आहे. या ठिकाणी अतुलजी परदेशी यांनी सांगितलं या ठिकाणी दिग्गज खेळाडू या ठिकाणी येऊन गेले आणि हे आपलं जुन्नर तालुक्याचं भाग्य आहे. आणि या ठिकाणी हे जे ग्राउंड आहे ते ग्राउंड अख्ख्या जुन्नर तालुक्यामध्ये फक्त एवढा या पश्चिम भागामध्ये शंकरराव बोट्टे पाटील विद्यालयावरती अवेलेबल आहे. याचा सर्व जुन्नर शहरातील आणि शहराच्या लगत असलेल्या सर्व तरुण खेळाडूंनी याचा लाभ घेऊन नुसतं क्रिकेटचं नाही तर परंतु आपलं करिअर दृष्टी पण या निमित्ताने चांगली राहणार आहे. या दृष्टिकोनातून आपण या ग्राउंडचा लाभ घ्यावा. या शिवनेर चषक ज्यांनी भरावला ते शिवनेर क्रिकेट क्लबचे सर्व सभासद त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा जो मान सन्मान केला मी मनापासून संयोजकांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी खेळत असलेल्या
सर्व खेळाडूंना या निमित्ताने विनंती करणार आहे. आपण या ठिकाणी आपल्या असलेली गुणवत्ता आपल्यामध्ये आपल्याला खेळाडू वृत्ती ही प्रामाणिकपणे या ठिकाणी दाखवावी. सर्व भाग घेणाऱ्या संघांना उपस्थितांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद. चॅनलचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व क्रिकेट प्रमुख सर्वांना तसेच या ठिकाणी ज्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेमधील सर्व स्पर्धकांना मी जुन्नर पंचायत समितीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. आज आपण इथेच थांबणार आहोत. आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासमवेत. तोपर्यंत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त आपला आवाज. हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.